ऐतिहासिक कुस्ती मैदान खासबाग यावर कार पार्किंग करणारे यांचा मंडळी कोल्हापूरचं वैभव कुस्तीची पंढरी आणि आता मी आलेलो आहे खासबाग मैदानामध्ये ऐतिहासिक खासबाग मैदान छत्रपती शाहू महाराजांच्या उदात्त ध्येय उद्देशानं हे कुस्ती पंढरीमध्ये बांधकाम करण्यात आलेलं 1912 खासबाग मैदानांचं देश विदेशातनं मल्ल या ठिकाणी लढलेले पाठीमागे जे बघताय ना इथं अनेक असे महान मल्ल या ठिकाणी घडलेले या मातीमध्ये कुस्ती खेळलेली आहे त्यांनी आणि काल लज्जास्पद गोष्ट की हे पूर्ण पार्किंगचं स्वरूप याला दिलेलं आहे पार्किंगचा अड्डा बनवलेला आणि आज त्याचा निषेध करण्यासाठी काही कोल्हापुरातील कुस्ती शौकीन वस्ताद मंडळी या ठिकाणी आलेले आहेत त्याचा निषेध करण्यासाठी आणि तुम्हाला आज परिस्थिती काय थोडक्यात दाखवतो की जे की पूर्वी महिन्याला मैदान व्हायचे खासबाग मैदानमध्ये आज कित्येक वर्ष झालं वो मैदान नाही लॉकडाऊन गेला कोरोना गेला त्याच्यानंतर एक दोन मैदान झाले त्याच्यानंतर अजिबात मैदान नाही आणि स्वतःला मला लाज वाटते की कुस्तीची पंढरी कोल्हापूर कशा कोणत्या तोंडानं म्हणणार आपण कारण की पहिलं जे होतं तो आता आहे काय आणि याला सगळे तुम्ही आम्ही राजकीय नेते सगळे कारणीभूत आहेत आणि मला वाटते प्रामाणिकपणे माझं एक वैयक्तिक मत आहे की जे पूर्वी जो कुस्तीला राजाश्रय होता तो अजून निर्माण व्हायला पाहिजे आणि ह्यावर व्हिडिओ बनवू नये असं मला वाटत होतं कारण की आपलेच निगेटिव्ह गोष्टी आपण समोर आणतो आणि कोल्हापूरचं नाव कुठेतरी ठेवू नये म्हणून हा व्हिडिओ बनवणार नव्हतो परंतु मला वाटतं की सत्य हे लोकांसमोर गेलं पाहिजे कदाचित लोकांना जागृत होईल जाग येईल या ठिकाणी प्रशासनाला पण जाग येईल जे की छत्रपती शाहू महाराजांनी स्वतः पण या ठिकाणी गाडी आणत नव्हते कदाचित पण आज लोक बघताय ना हे सगळे इथं गाड्या लावलेले पार्किंगचे तुम्हाला सांगतो इथं तो बघितलेला काल एक झालेलं हे पूर्ण जो परिसर दिसतोय हा सगळ्या परिसरामध्ये गाड्या लावलेल्या फोर व्हीलर आणि कुठल्या कुठल्या पासिंगच्या बाहेरच्या जिल्ह्यातले पण गाड्या होते कारण होतं पुढं भोसले नाट्यगृह आहे तिथं नाट्य कार्यक्रम काहीतरी असणार आहे आणि तिथं जागा नाही म्हणून इकडे लावलेले आणि विशेषतः बघताय तुम्ही की आता गवताची अवस्था काय बघा तुम्ही या मैदानाची अवस्था काय जसं काय आपलं रानातलं वैरण आहे तसं बघू शकता तुम्ही बसायला सुद्धा जागा नाही म्हणजे एवढं गवत वाढलेलं आहे पूर्ण गात वाढलेलं आहे आणि ही जर परिस्थिती अशी जर राहिली तर कोणत्या तोंडानं आपण म्हणूया की कुस्तीची पंढरी कोल्हापूर आहे आणि खासबाग मैदान काय अवस्था होती ना लोकांनी काय करून ठेवलेली आहे तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ह्या लोकांनी लक्ष देणं गरजेचं आहे कारण की आज जे कोल्हापूरची वळख आहे कुस्तीमुळं आहे ते परत तशीच राहावी ह्या उद्देशानं आम्ही सातत्यानं प्रयत्न करतोय सगळ्या कुस्ती शौकीनाच्या माध्यमातून एवढं सांगतोय की हे कुठेतरी व्यवस्थित झालं पाहिजे परत एकदा कोल्हापूरला जी कुस्तीची पंढरी म्हणून ओळख होती ती परत एकदा ओळख निर्माण व्हावी ह्या उद्देशाने ती स्थानिक लोक काम केलं पाहिजे सर्व घटकांचा आम्ही कोल्हापूर जिल्हा कुस्ती मल्लविद्या व कुस्ती मल्लविद्या इथे सगळे उपस्थित नागरिक सर्व संघटना आणि सर्व इथं शहराध्यक्ष बाबाराजे माडिक करवीर अध्यक्ष जयवंत पाटील इथं जमलेले समस्त नागरिक मान्यवर या सर्वांचे असते आणि कोल्हापूर जिल्हा कुस्ती मल्लविद्याचे असते आम्ही या सर्व शाळेचा क्रीडा शिक्षक म्हणून समन्वयक म्हणून सर्व आणि जिल्हा कोल्हापूर जिल्हा प्रवक्ता म्हणून दत्ता ठाणेकर त्याचा जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाला विनंती करतो की असंही आमचं कोल्हापूरचं वैभव आणि कोल्हापूरची शान आम्ही या कुस्तीगीरांचं नाव आहे कोल्हापूरला अशा चुकीच्या कारणासाठी येऊन आमच्या भावना दुखवू नये जनहिताच्या भावना ऐतिहासिक खासबाग मैदानमध्ये पार्किंग करणाऱ्या सर्व घटकांचा ऐतिहासिक खासबाग मैदानमध्ये पार्किंग करणाऱ्या सर्वांचा खासबाग मैदान 1912 हे राजर्षी शाहू महाराजांनी बांधलं आणि कुठेही बसलं तर ही कुस्ती दिसली पाहिजे असं हे मैदान बरोबर त्याच्या अगोदर भवानी मंडपात कुस्तीचे मैदान होत होते त्याचे फोटो पण आहेत पुरावे पण आहेत आणि बावजमाल दर्ग्यात सुद्धा मैदान झालेलं आहे 1891 साली नारायण लिंबारी कसबेकर आणि बॉम्बे पुणेकर ही कुस्ती झालेली आहे त्यावेळी 8 ते 10 रुपये तोळा सोनं असेल त्यावेळी 2 रुपये तिकीट होतं त्या कुस्तीला म्हणजे ते भारतातले एक नंबरचे पैलवान तर त्यानंतर असे मोठं मैदान पाहिजे म्हणून हे मोठं मैदान बांधून घेतलं राजर्षी शाहू महाराजांनी आणि त्या ठिकाणी आता
बाहेर गाड्या लावायला एवढी जागा असताना काय आज गाड्या लावायचं का नडल्या ना काय, तर त्या परवानगी देणाऱ्या पण द्यायला नको होते, त्याला पण लाज वाटायला पाहिजे होती आणि गाडी लावणाऱ्याला पण लाज वाटायला पाहिजे होती काय। मला वाटतं तो तरी कवा ह्या मातीत उतरला पण नसेल आणि आपल्या गल्लीतल्या तालमी सुद्धा कवा गेला नसेल, त्यामुळे त्याला त्याचं काही महत्व नाही आहे काय। पण ह्या मातीत तो मिळवतोय, परगावचा जरी असला तरी ह्या मातीत तो भाकरी मिळतोय काय, त्याला पण लाज वाटायला पाहिजे ती गाड्या आत लावताना, ही लावायला नको, ही ऐतिहासिक वस्तू आहे आणि राजर्षी शाहू महाराजांनी ही बांधलेली आहे काय। तर ह्यांना काय आता बोलायचं, बाकीच्या भाषा बऱ्याच येतात बोलायला आपल्या कोल्हापूरच्या भाषा काय, पण ते आता भाषा काय वापरत नाही। कुस्ती पंढरीची ओळख असलेले राजश्री शाहू कासबाग मैदान जगात या मैदानची ख्याती आहे आणि कितीही मोठा माणूस जरी या मैदानात आला तरी या मातीला नतमस्तक होऊन आखाड्यात प्रवेश करतो आणि ज्यांनी या मैदानात गाड्या पार्किंग केल्या ही खरोखर अत्यंत खेदजनक बाब आहे आणि प्रशासनाने याची खरोखर दखल घ्यावी हीच विनंती। छत्रपती शाहू महाराजांची एक दूरदृष्टी होती की खासबाग मैदान कसा व्हावं आणि आत्ताचे ज्या ह्या तरुण पिढी म्हणजे आत्ताची जी पिढी आहे त्यांची पण दूरदृष्टी आहे की शाहू महाराजांनी आम्हाला ही पार्किंगसाठी जागा दिलेल्या कुस्त्यांच्यासाठी दिलेली अशी त्यांची दूरदृष्टी आहे काय। पण मी काय म्हणतोय, जसं पैलवानाला गुडघ्यात मेंदू म्हणतात ते गुडघा मेंदू नाही, जसा शंकराचा महादेवाचा येणे तिसरा डोळा असतोय तसा तो पैलवानाचा तिसरा डोळा आहे, जेव्हा त्याला धक्का लागेल तेव्हा ह्या इथं कळणार आहे की पैलवान काय आहेत आणि काय नाही, ते गाड्या नव सगळं उद्ध्वस्त होऊन जाणार मग इथं असेल ते। नमस्कार, मी शाहीर रणजित आशा अंबाजी कांबळे। खरं तर शाहू महाराज हा विषय हल्लीच्या पिढीला अवहेलना करण्याचा का वाटतोय हा खरं तर संशोधनाचा विषय आहे। आज आमचे वस्ताद पाठीमागे आहेत, वस्तादांच्या गळ्यामध्ये जर तुम्ही बिल्ला बघितलात तर तो माझ्या शाहू राजाचा आहे, म्हणजे शाहू राजा ज्या ज्या मातीमध्ये चालला ती माती कपाळाला लावून जगावं आणि वागावं अशा अभिमानाची भूमी म्हणजे आमचं हे कोल्हापूर आहे, जो डोक्यावर घेऊन छातीवरती अभिमानाने घेऊन मिरवायचा विषय आहे, त्या विषयाचं पावित्र्य आज आम्हाला का राखता येत नाही। खरं तर यासाठी आम्ही स्वतःला आरशात बघून कोल्हापूरकर म्हणून जगात भारी कोल्हापूर हे सगळं म्हणण्यापुरतं आहे, पण तो स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की जगात भारी ज्या माणसाने ते केलं ते करण्यासाठी जे प्रयत्न केले ते प्रयत्न आज तुम्हा आम्हाला जपता येतात का। शाहू महाराजांना जाऊन 1922 साली आज त्यांचं स्मृती शताब्दी वर्ष आहे, 100 वर्ष झाली आणि 100 वर्षांमध्ये जर आम्ही त्यांची ही अवहेलना करणार असू तर येणाऱ्या 500 वर्षानंतर शाहू महाराज नावाचा माणूस जन्माला तरी आला होता का असा प्रश्न जर आमच्या पुढच्या पिढ्यांना पडला तर त्याचं काही आश्चर्य वाटायला नको। मला सांगायचं आहे की ह्या गोष्टीचं पावित्र्य आपण जपलं पाहिजे। कोल्हापूरला कुस्ती पंढरी म्हटलं गेलं, ही माती इतकी पवित्र आहे की ही कपाळाला लावून फिरावी। भंडारा गुलाल ज्या पद्धतीनं आम्ही अभिमानानं मिरवतो त्या पद्धतीनं माझ्या शाहू राजाचं हे मंदिर आहे आणि ह्या मंदिराची माती आबीर गुलालाप्रमाणे आपण कपाळाला लावून फिरावी, पण त्याचं पवित्र आज राखता येत नाही अशा पद्धतीनं। खरं तर का भावना दुखावते आमची, ही जागा इथं पैलवान बसून होते तिथं गाड्या लावल्या असं काही आहे का, नाही, ती जागा रिकामी होती तिथं त्यांनी गाड्या लावल्या, पण ती गाड्या लावत असताना ती जागा नाही ती मंदिरासारखी भावना एकूणच सगळ्या पैलवानांची आहे। आज हे पैलवान जुने जाणते वस्ताद लोक आहेत, नवीन पिढीतले तरुण पोरं तयार होणारे आहेत। खासबाग हे कुठल्याही मंदिरापेक्षा कुठल्याही धर्मस्थळापेक्षा आम्हाला कमी नाही, एकूणच कुस्तीवरती प्रेम करणाऱ्या कुणालाही मंदिरापेक्षा आणि कुठल्याही देवापेक्षा खासबाग मैदान कमी नाही। 1912 ते मैदान बांधलेलं आहे आणि त्या निर्मितीचा पाठीमागचा इतिहास समजून घेतला पाहिजे तर त्याचं पावित्र्य राखता येईल, ते तुम्ही राखावं अशी माझी तुम्हाला कळकळीची एक कुस्तीप्रेमी म्हणून विनंती आहे। धन्यवाद। ऐतिहासिक कुस्ती मैदान खासबाग यावर कार पार्किंग करणारे यांचा ऐतिहासिक खासबाग मैदान खेळाचं प्रतीक आहे, त्याच्यामध्ये असं कार पार्किंग करणं त्याची अवहेलना करणं हे अतिशय निंदनीय आहे, खेदजन आहे। कोल्हापूर जिल्हा कुस्ती मल्लविद्या यांच्या टीम तर्फे आम्ही सर्व आणि नागरिक इथं उपस्थित मान्यवर यांच्या वतीनं या कार पार्किंगचा जाहीर निषेध करतो। धन्यवाद। मंडळी या ठिकाणी कुस्तीप्रेमी पैलवान वस्ताद मंडळी जे कार पार्किंग केलेले खासबाग मैदानामध्ये याचा निषेध करण्यासाठी उपस्थित आहेत, या ठिकाणी एकत्र झालेले आहेत। मी प्रथम तर या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगतो की निषेध करावं एवढं वेळ येऊच नाही, कारण की स्थानिक लोकांनी प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे की कुस्ती आणि कोल्हापूर याचं खूप मोठं नातं आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगतो याच्या पलीकडे पण लोकांना आता सांगण्यात काय अर्थ नाही आहे, म्हणून ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे। मंडळी पलीकडे जे आहे ते खासबाग कुस्तीचं मैदान आहे आणि त्याला लागूनच ह्या बाजूला जे आहे ते केशवराव भोसले नाट्यगृह आहे आणि कसे खूप मोठे कार्यक्रम या ठिकाणी नाट्यगृहामध्ये होत असतात, कुस्ती आहे तसं सांस्कृतिक पण आहे
आणि कला क्रीडा ह्या सगळ्या गोष्टीला कोल्हापुरामध्ये वाव दिलं जातंय. छत्रपती शाहू महाराजापासून ह्याला राज आश्रय दिलेला. पण हे इकडं पार्किंगची व्यवस्था असून सुद्धा काल जे कार्यक्रम होतो या ठिकाणी पलीकडे शाळा आहे तिथंसुद्धा जागा असताना कुठेतरी आज जे कुस्ती मैदानामध्ये जे खासबाग मैदानामध्ये जे पार्किंग केलेलं आहे ते निषेधार आहे. कारण की जे पावित्र्य आहे ते पैलवान वसतात आणि कुस्ती क्षेत्रातल्या लोकांना माहीत आहे की तिथं चप्पल घालूनसुद्धा कुस्तीगीर जाऊ शकत नाहीत. परंतु गाड्या पार्क करणं हे अतिशय चुकीचं आहे. मंडळी जे काय प्रकार झाला होता की खासबाग कुस्तीच्या मैदानामध्ये गाडी पार्किंग केलेले फोर व्हीलर पार्किंग केलेल्या त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगतो की कोल्हापूरवासी सगळ्यांना की कुस्तीचं पावित्र्य जपलं पाहिजे, खासबाग मैदानचं पावित्र्य जपलं पाहिजे. जे की कुस्तीगार तिथं चप्पल घालूनसुद्धा जाऊ शकत नाही ते तिथं पार्किंग करणं हे अतिशय निंदनीय गोष्ट आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगतो की ह्या गोष्टी परत होता कामा नये आणि कुस्तीची पंढरी म्हणून जशी ओळख होती तशी ओळख पुढे पण राहावी. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे.